नमस्कार, महाराष्ट्र रेसिपी स्वाद या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण चटपटी सुकी भेळ बनवणार आहोत. तर सध्या लॉकडाऊन चालू आहेत, अशा वेळी तुम्ही मुलांना अगदी झटपट ही भेळ बनवून देऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी एक बाउल मुरमुरे घेतले आहे. तर मुरमुरे आपल्याला अशा पद्धतीने कडक घ्यायचे. मुरमुरे जर नम झाले असेल तर हे मुरमुरे तुम्ही कढईमध्ये एका अर्धा मिनटं गरम करून घेऊ शकता. तर भेळ बनवण्यासाठी आपल्याला जे लांबला मुरमुरे भेटतात तेच इथे घ्यायचं आहे. जे आपण भडंग बनवण्यासाठी घेतो ते इथे आपल्याला घ्यायचे नाहीत. तर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये आपल्याला हे मुरमुरे टाकून घ्यायचे आहे. अर्धा चमचा तेल टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकायचे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर मुरमुऱ्याला हळद आणि मीठ लावल्यामुळे ह्या मुरमुऱ्याची चव खूप छान लागते. तर हे टोटल ऑप्शनल आहे, मला आवडते म्हणून मी हळद आणि मीठ लावून घेतलं आहे. तुम्हाला जर नसेल आवडेल तर नाही लावलं तरी चालते. तरी ते ह्या मुरमुऱ्याला हळद आणि मीठ व्यवस्थित लागले तर याला आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही, का अर्धा मिनिटच परतून घ्यायचं आहे. तर आपण आता हे मुरमुरे काढून घेऊया. तरी ते मी काही साहित्य घेतलं आहे, त्या साहित्यामध्ये मी दोन छोटे कांदे बारीक कट करून घेतले, एक टोमॅटो बारीक कट केलेला घेतला आहे, त्यानंतर कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतले. तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार घेतलं तरी चालते. तर आपण आता हे सर्व साहित्य मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊया. तर सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची टाकूया आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले. तर हे शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढून बारीक तुकडे तयार करून घेतले, ते यामध्ये टाकून घेतले. जर तुमच्याकडे जर खारे शेंगदाणे किंवा फुटाणे जरी असले ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. अर्धा चमचा चाट मसाला टाकूया. तर इथे मी एक छोटी वाटी प्लेन बुंदी घेतली आहे, ती देखील यामध्ये टाकून घेतले. नंतर बारीक शेव टाकून घ्यायचे. तर साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त केलं तरी चालते. तर इथे मी तीन पापड भाजून घेतले आहेत, हे बारीक करून लागेल तसं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर सध्या कैरीचा सीझन चालू आहे, जर तुमच्याकडे जर कैरी असेल तर ती देखील तुम्ही बारीक कट करून यामध्ये टाकू शकता. तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी यामध्ये टाकून घेतली नाही. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर अगोदर देखील आपण या मुरमुऱ्याला मीठ लावून घेतलं होतं, त्यामुळे त्याचा अंदाज पाहून आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडीशी वरतून लाल मिरची पावडर टाकून घेऊया. अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया. तर हे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे मी हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर ही भेळ तुम्ही मुलांना जरी बनवायला लागली तरी ही मुलं देखील अगदी झटपट भेळ बनवून खाऊ शकतात. तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर बघू शकता मस्त आपली ही भेळ तयार झाली आहे. तर आपण आता ही काढून घ्यायचं आहे आणि वरतून गार्निशिंगसाठी बारीक कट केलेला कांदा टाकूया. त्यानंतर टोमॅटो बारीक शेव टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घेऊया. थोडीशी प्लेन बुंदी टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडीशी वरतून लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे. तर पहा मस्त आपली किती छान ही भेळ दिसत आहे. तर खायला पण ही भेळ खूप छान लागते, घरी नक्की ट्राय करून पहा. तर ही रेसिपी कशी वाटली खाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.